कुणी रस्ता देते का रस्ता? हा आक्रोश सुरू आहे अमरावती जिल्ह्यातल्या नेरवासियांचा. गेल्या अनेक वर्षांपासून अमरावती जिल्ह्यातल्या नेरवासियांचा रस्त्यासाठी संघर्ष सुरू आहे. यवतमाळ अमरावती मार्गावरील नेर शहरातील अंतर्गत रस्त्यावरूनच जड वाहनांची वाहतूक होत असते, त्यामुळे अनेकदा मोठे अपघात झालेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी या दोनही शहरांना बाह्य वळण रस्ता गरजेचा असल्यानं तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. वळण रस्त्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला, तसे फलकही लावण्यात आले. त्यातील यवतमाळ मार्गावरील एक फलक उघडूनही गेला, मात्र तरीही रस्त्याच्या कामाला काही मुहूर्तच सापडला नाही. वाहतूक वाढलेली आहे, इथून कंटेनरचे गाड्या, कोळशाच्या गाड्या इथून जात आहे. अमरावती यवतमाळ हा सर्वात मोठा रोड आहे इथून, त्यामुळं इथं अपघाताची प्रमाण वाढलेलं आहे. याच्यामध्ये अपघातसुद्धा निर्मित होत आहे. आम्ही वारंवार नेत्याकडे आम्ही हा प्रस्ताव मांडत आहे. नेर बायपासची जी मागणी आहे ती गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. शहराच्या मध्य वस्तीतून ही वाहतूक होत असल्यामुळे शाळकरी मुलांचं जगणं सुद्धा मुश्किल झालं आहे, आणि एका शाळकरी मुलीचा दुर्दैवी अंतसुद्धा अपघातामध्ये झाला होता. त्याच्यामुळे ही मागणी प्रकर्षानं समोर आली. आम्ही लोकप्रतिनिधीकडे वारंवार याचा पाठपुरावा केला, परंतु आम्हाला आश्वासनाच्या पलीकडे काहीही भेटलं नाही. अनेकदा आंदोलनं करूनही या रस्त्याचं काम काही सुरू होत नव्हतं, त्यामुळे या ग्रामस्थांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला. झी हेल्पलाईनच्या टीमनं नेर गावाला भेट दिली. आधी ग्रामपंचायत असलेल्या नेरला आता नगर परिषदेचा दर्जा मिळालाय. गावातून जाणारा राज्यमार्ग अरुंद असल्यानं आणि रस्त्यालगत बाजारपेठ असल्यानं या ठिकाणी प्रचंड वर्दळ असते. याच मार्गावर तब्बल 5 शाळा असल्यानं शाळा भरताना आणि सुटताना विद्यार्थ्यांचीही गर्दी असते. शिवाय पोलीस स्टेशन, बस स्टॉप, रुग्णालय अशी महत्वाची कार्यालयं याच रस्त्यावर आहेत, त्यामुळे या ठिकाणी सतत वर्दळ सुरू असते. अशा जड वाहतूक, भरधाव वेगानं धावणारे कंटेनर्स यामुळे या ठिकाणी अनेक अपघात झालेत. आंदोलनकर्त्या ग्रामस्थांना तत्कालीन आमदार संजय राठोड यांनी वळण रस्त्याचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं. तेच संजय राठोड आता जिल्ह्याचे पालकमंत्री झालेत, त्यामुळे झी हेल्पलाईनच्या प्रतिनिधींनी थेट संजय राठोड यांची भेट घेतली आणि दिलेल्या आश्वासनाची त्यांना आठवण करून दिली. त्यांनी नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विशेष भूसंपादन विभागाकडे वळण रस्त्याचं काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जी मागणी अनेक वर्षापासून या ठिकाणी नेरवासियांची होती, जिल्हावासियांची होती, कारण नेर शहरामधूनच नाही तर आज यवतमाळचा माणूस अमरावतीला जात असताना त्यालाही बराच त्रास व्हायचा, तर आता या बायपासच्या माध्यमातून सर्वांना दिलासा मिळणार आहे. पालकमंत्र्यांनी निर्देश देऊनही शासन त्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे, त्यामुळे आणखी किती बळी घेतले की प्रशासनाला जाग येणार असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या अधिकाऱ्यांना झी हेल्पलाईन आता स्वस्त बसू देणार नाही. जोपर्यंत या वळण रस्त्याचं काम होत नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील, कारण सवाल नेरवासियांच्या हक्काचा आहे. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.